माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण पुनरुत्थान काळातील पाचव्या रविवार मध्ये पदार्पण करीत आहोत आणि प्रभू शब्द विधी आपल्याला प्रभूशी एकरूप होण्यासाठी तसेच त्याच्याशी संलग्न होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. योहानाच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त 7 आय एम स्टेटमेंट्स करीत आहे. त्यामधील पहिली म्हणजे प्रभू म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. दुसरं वाक्य म्हणजे प्रभू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. तिसरं वाक्य येशू म्हणतो मी मेंढराचं दार आहे. चौथं वाक्य येशू म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे. पाचवी स्टेटमेंट अशी आहे येशू म्हणतो मीच पुनरुत्थान व जीवन आहे. सहावं वाक्य येशू म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे. आणि सातवं वाक्य जे आजच्या शुभवर्तमानात नमूद केलेलं आहे तेथे येशू म्हणतो मीच खरा द्राक्ष वेल आहे. येथे प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानात स्वतःला द्राक्ष वेल व आपण त्याचे फांदी आहेत असं तो संबोधित आहे. येथे येशू ख्रिस्त आपलं त्याच्यासोबत असलेलं नातं, ती जवळीकता तो आपल्याला स्पष्ट करून सांगत आहे. ज्याप्रमाणे एखादी फांदी झाडावर अवलंबून असते त्याचप्रमाणे आपण आपल्या प्रभूशी, आपल्या ख्रिस्ताशी, देवाशी आपण अवलंबून राहिलं पाहिजे आणि त्याच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे. सर्वप्रथम आज येशू म्हणतो की मीच खरा द्राक्ष वेल आहे आणि माझा बाप हा गवळी आहे. येशू ख्रिस्त स्वतःला द्राक्ष वेल म्हणून संबोधितो आणि आपण सर्वजण, आपण त्याचे शिष्य, आपण त्याचे फाटे आहोत आणि आपला स्वर्गीय बाप हा या बागेचा माळी आहे. संत पॉल सुद्धा आपणास म्हणतो की आपण सर्वजण ख्रिस्ताच्या एका शरीराचे अवयव आहोत. म्हणूनच आपण ख्रिस्तामध्ये एकजीव झालो पाहिजे, त्याच्यामध्ये आपण एकरूप झालो पाहिजे. तसेच पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की चांगली फळ देणे हे आपलं कर्तव्य आहे. आता आपला पिता, परमेश्वर पिता जो या बागेचा माळी आहे, तो आपल्याकडून नेहमी चांगल्या फळाची अपेक्षा करीत असतो. आणि ही चांगली फळं म्हणजे एकमेकावर प्रेम करणे, दुसऱ्यांना क्षमा करणे, समाजात शांती व आनंद पसरवणे ही आहेत. आणि ही सर्व ख्रिस्ती मूल्ये आपल्या जीवनात दिसून आली पाहिजेत. तसेच पुढे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की फळ न देणारा प्रत्येक फाटा तो कापून टाकतो. छाटणी करणे, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे प्रत्येक आणि अनेक झाडांसाठी आवश्यक असते. जी फांदी फळ किंवा फूल देत नाही ती कापून टाकली जाते आणि त्यामुळे झाडाचा विकास होतो आणि ही झाडासाठी खूप आवश्यक प्रक्रिया आहे. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या जीवनाचीही आपण छाटणी केली पाहिजे, जेणेकरून आपण ही चांगली फळं उत्पन्न केली पाहिजे. आपण जीवनात प्रेम, शांती, आनंद हे सर्व काही समाजात पसरविलं पाहिजे. आणि म्हणूनच पुढे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला म्हणत आहे की आपण नेहमी ख्रिस्ताच्या सहवासात राहिलं पाहिजे. प्रभू ख्रिस्त आपल्याला सांगतो की जर तुम्हाला जीवनात चांगली फळं निर्माण करायची असतील तर तुम्ही, आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहिलं पाहिजे. तो आपल्याला शुभवर्तमानात आज सांगत आहे मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो तोच पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे झाल्यास तुमच्याने काहीही होत नाही. म्हणून आपण, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर ख्रिस्तापासून वेगळे झालो तर आपण एखाद्या फांदीप्रमाणे सुकून जाऊ. आपलं ख्रिस्ताशिवाय अस्तित्वच असू शकत नाही. येथे मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. एक लहान मुलगा समुद्र किनारी गेला आणि तेथे त्याने पाण्यामधून एक जिवंत मासा पकडला आणि तो त्याने समुद्र किनारी आणला. जेव्हा तो मासा बाहेर आणतो तेव्हा तो मासा तडफडू लागतो. तेव्हा त्या लहान मुलाला वाटते कदाचित याला भूक लागली असेल, म्हणून तो बॅगेमधून सर्व खाऊ काढून त्या माशाला देतो. परंतु मासा आनंदी नसतो. मग त्या मुलाला वाटते कदाचित या माशाला पैशाची गरज असेल. मग तो खिशामधून सर्व पैसे काढून त्या माशाला देतो, परंतु मासा आनंदी नसतो. मग त्या लहान मुलाला वाटते कदाचित या माशाला खेळण्याची गरज असेल. मग तो बॅगेमधून सर्व खेळणे काढून त्या माशाला देतो, परंतु मासा काही आनंदी नसतो. तेव्हा त्या मुलाला, मुलाच्या लक्षात येते की या माशाला पाण्यामध्ये जाण्याची गरज आहे, कारण या पाण्याशिवाय माशाला अस्तित्व नाही. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्ताशिवाय आपल्या सर्वांना अस्तित्व नाही. आपण ख्रिस्ताशिवाय जगू शकत नाही आणि ख्रिस्ताशिवाय आपण फळ देऊ शकत नाही. म्हणून आपण आपला सहवास नेहमी ख्रिस्तामध्येच केला पाहिजे. म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ख्रिस्ताशी, त्या स्वतःशी एकरूप आणि संलग्न होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. आपण ख्रिस्ताशी एकरूप होण्यासाठी, एकजीव होण्यासाठी आपल्या जीवनात प्रयत्न केले पाहिजे. संत पॉल म्हणतो जगतो नव्हे मी जीवन माझे,
ख्रिस्त जगत शे मम जीवनी। आपण आपला वास ख्रिस्तामध्ये केला पाहिजे, आपण आपलं जीवन ख्रिस्तमय करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। मी तुम्हास अजून एक उदाहरण देऊ इच्छितो। एक व्यक्ती जो जंगलामध्ये राहत होता, एक दिवस तो काही कारणास्तव शहरामध्ये जातो, आणि जेव्हा शहरामध्ये जातो तेव्हा संध्याकाळ होते, आणि जेव्हा अंधार पसरतो तेव्हा त्याला शहरातील अनेक घरामध्ये बिल्डिंगमध्ये प्रकाश दिसतो आणि त्याला खूप आनंद वाटतो। तेव्हा दुसऱ्या दिवशी परत तो जंगलामध्ये जात असताना तो दुकानामधून दोन बल्ब घेतो आणि दोन बटन घेतो आणि जंगलामध्ये परत जातो। आणि जंगलामध्ये जातो आणि तो आपल्या झोपडीमध्ये तो हे दोन बल्ब जे घेतले होते ते फिक्स करतो आणि दाराजवळ ती दोन बटन लावतो। आणि तिथे सर्व लोक पाहण्यासाठी आले होते, कारण त्यांच्यासाठी त्या सर्वांसाठी हे नवीन होतं। तेव्हा तो त्या सर्वांना सांगतो, जेव्हा आज संध्याकाळ होईल आणि सर्वत्र अंधार पसरेल तेव्हा माझ्या झोपडीमध्ये, आणि संध्याकाळ होते आणि सर्वत्र अंधार पसरतो परंतु त्याच्या झोपडीमध्ये काही प्रकाश येत नाही। तेव्हा त्या व्यक्तीला समजते की हा बल्ब प्रकाशित होण्यासाठी याला ऊर्जेची गरज आहे, याला विद्युत प्रवाहाची गरज आहे। आणि त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला जीवनात प्रकाशमान होण्यासाठी आपल्याला ख्रिस्ताशी एकरूप होण्याची गरज आहे। आपण आपलं जीवन ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे जगलं पाहिजे, त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे। म्हणूनच आज आपण विशेष प्रार्थना करूया, जेणेकरून आपण ख्रिस्ताशी एकरूप होऊन आपलं जीवन जगू आणि आपल्या जीवनात आपण अनेक असे फळे निर्माण करू।